नगर न्यूज 18 प्रतिबिंब जनमानसांचे। मनपाच्या सभागृह नेतेपदी नगरसेवक विनीत पाऊल बुद्धे यांची वर्णी। अहमदनगर महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक विनीत पाऊल बुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सदर निवडीचे पत्र महापौर रोहिणी शेंडगे यांनी आज दिनांक 2 फेब्रुवारी रोजी नगरसेवक पाऊल बुद्धे यांना प्रदान करण्यात आले। या निवडीनंतर उपमहापौर गणेश भोसले यांनी त्यांचा सत्कार केला। याप्रसंगी नगरसेवक सुनील त्रिंबके, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, विरोधी पक्षनेते संपत बारसकर, नगरसेवक श्यामाप्पा नळकांडे, नगरसेवक अविनाश घुले, भाऊ बोरुडे, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम आदी मान्यवर उपस्थित होते। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 18 अहमदनगर। राष्ट्रवादीचे आमचे ज्येष्ठ विनीतजी पाऊल बुद्धे यांना सभागृह नेते पदाचं या ठिकाणी आज पत्र दिलं आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यांना मी शुभेच्छा देतो। त्यांच्या भविष्य राजकारणाला हे एक दिशा देणारं पद ठरणार आहे आणि सभागृह नेतं काय असतं ते विनीतजी सगळ्यांना दाखवून देतील, यात काहीच शंका नाही। कारण इथून मागच्या काळामध्ये त्यांचं अभ्यासू नेतृत्व आहे, त्या अभ्यासू आहेत, बारीक बारीक गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष असतं, नगरपालिकेमध्ये काय असलं पाहिजे, काय केलं पाहिजे, नगरसेवकांनी कसं केलं पाहिजे, अधिकाऱ्यांनी कसं राहिलं पाहिजे, हे त्यांच्याकडून शिकण्याचं हे सगळ्यांना नवीन लोकांना सुद्धा योग येणार आहे आणि ते चांगलं काम करतील असं मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद। महत्त्वाच्या बातम्यांसाठी नगर न्यूज 18 ला सबस्क्राईब करा।